नाही राहू शकत. पण मनोज, हा जो मुद्दा आहे की उद्याची खाण्याची काय अशी स्थिती असताना भविष्य मात्र आपलं चांगलं आहे याच्यावर विश्वास, हा फार अद्भुत आणि न दिसणारा असा गुण आहे. तर हा आला कुठून, ही काय म्हणजे घरामधली परिस्थिती काय होती, वडील आई वडील काय करायचे? सध्या मला नेहमी तिकडे विचारायचे की तुम्ही एवढे एवढी परिस्थिती खराब आहे तरी पण तुमच्या चेहऱ्यावर हसी कसे असतात. ऍक्च्युली सर काय झालं की मी गावामध्ये जेव्हा होतो आणि गावामध्ये जे गावाचा माणूस असतो ना त्यांच्याकडे थोडीशी एक वेगळी दिशा असतात. आमचे वडील एकदम जिद्दी स्वभावाचे होते. त्यांनी असा सांगितला होता की मला देश चेंज करायचे. आणि मला वाटत होतं की ते देश चेंज करू शकत नाही, फार लहानसारखे ते कर्मचारी आहे. आई माझी एकदम पढीलिखी नव्हती, ते साईन पण करू शकत नव्हती. पण त्यांची जिद्दी मी बघत होतो की ते पुन्हा घर चलण्यासाठी काय काय करत आहे. इकडे पैसा घेतले, त्यांच्याकडे पैसा घेतले, कधी कोणाच्या काही. आता आमच्याकडे त्यांनी एक भैंस घेऊन आली होती आणि त्या भैंसमध्ये आम्ही दूध काढायचे आणि ते दूध बेचायचे आणि त्याच्या त्याचा घर चालायचे. आणि ते मी आईला नेहमी सांगायचे की ते दूध घेऊन मी जायचे ते डेअरीवर. डेअरीवर ते लॅक्टोमीटर सारखा ते एक असतो, ते दूध गेला ते सांगायचे पाणी आहे यामध्ये यांच्या कमी येणार. तर मी आईला सांगायचे आई पाणी टाकू नका, माझी खूप बेइज्जती होतं तिकडे. आणि आई मला सांगत ओके ओके ओके. आणि पुढची वेळ काय करायचं ते मी तिकडे समोर होय राहून त्यांना मी करतो ते काय मी दूध काढतं, चिंता करू नका, मी काही पाणी टाकणार नाही. आणि त्याच्यानंतर ते जे भैंसचे थन असतात त्याला थोडा साफ करायचं आणि थोडंसं पाणी बालटीमध्ये ठेवायचं. तर त्यांची जिद्दी होती, खूप जिद्द होती त्यांची. आणि ते मला असं वाटतं की व्यक्तित्वामध्ये जो सर्वाधिक चांगली जो गोष्ट मला चंबल कृतीने आली ते होती की काही घाबरायचं नाही, जो व्हायचे ते होऊन द्यायचे. आणि जेव्हा मी ग्वालियर आलो आणि मी लायब्ररीमध्ये काम केलं तेव्हा मला एवढी छान पुस्तक भेटली. मी त्या ठिकाणी चपरासी होतो परंतु रात्रीमध्ये एकटाच होतो. आणि त्या ठिकाणी मी मॅक्झिम गोरकीची मा, अब्राहिम लिंकनचे बद्दल, देशाचे अबुल कलाम आझादचे बद्दल, हे सर्वांचे बद्दल एवढा वाचलं ना की मला ते बोलायचं की ते मीच आहे असं मला वाटलं. आणि मला बोलायची सवय नव्हती, गावातून आलो होतो तर मी काय करायचे रात्री लायब्ररी बंद करायचे आणि आतमधून बंद करावून करून त्यांच्याकडे कधी कधी ते प्रोग्राम व्हायचे त्यासाठी ते माईक वायक ते असतात ते माईक बंद करायचे आणि बोलायचे. आज मी हा इकडे बसलेले आहो आणि आपल्याला देशाचा असा करायचं. तर ते खूप अभ्यास करून मला असं वाटतं की कुठलाही माणूस बॉर्न इंटेलिजंट होत नाही, जन्मजात पासून ते इंटेलिजंट आहे असं मी सांगू शकत नाही. ते इंटेलिजन्स एक्वायर करावं लागतात आणि ते कधीही करू शकतात. तुम्ही आयुष्यामध्ये कधीही तुम्ही दोन तीन तास दोन तीन वर्ष दिले ना तर तुम्ही पुढे जाऊ शकता. ते तुम्ही कधी कधी सुरुवातमध्ये देऊ शकतात, मध्यमध्ये देऊ शकतात किंवा नंतरच्या कालामध्ये देऊ शकतात. फक्त एकच आहे ते जेव्हा तुम्ही देतात तीन चार वर्ष आपल्या आयुष्यासाठी तर इमानदारीपूर्ण प्रयत्न केले पाहिजे. त्यामध्ये काही खोट नको, दाखवेसाठी नको. मी गावामध्ये तेच करत होतो की सर्वांना दाखवायचे मी खूप अध्ययन करतो आणि इकडे ते उपन्यास वगैरे वाचायचे. लायब्ररी आमच्याकडे गावामध्ये होती त्या. मला असं वाटतं की इमानदारी जर आपले व्यक्तित्वामध्ये आली तर आपोआप कॉन्फिडन्स येतो. पण मग ग्वाल्हेरमध्ये मधून आता तुम्ही दोघंही जण दृष्टीमध्येच पहिल्यांदा भेटलात?